मग ते सर्व आपापल्या घरी गेले, पण येशू जैतुनांच्या डोंगराकडे गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. तेव्हा व्यभिचार करताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री आणि परुषी त्याच्याकडे घेऊन आले आणि तिला मध्ये उभी करून ते म्हणाले, गुरुजी, या स्त्रीला व्यभिचार करताना धरण्यात आलंय. मोशेने नियमशास्त्रात आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्या विषयी काय म्हणता? येशूला दोष लावायला आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्यासाठी ते तसं म्हणाले, पण येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला. आणि ते एक सारखं त्याला विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धांपासून ते थेट शेवटच्या माणसापर्यंत सर्वजण निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री उभी होती. नंतर येशू उठला आणि तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे सगळे कुठे आहेत? कोणी नाही. मग मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको.